बातमी इंडिया आघाडी संदर्भातली. इंडिया आघाडीची एकत्र सभा याच महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. पहिली सभा महाराष्ट्रात होणार असल्याचं कळत आहे. मुंबईमध्ये सभा व्हावी असा महाराष्ट्रातील नेत्यांचा प्रयत्न आहे. या सभेला इंडिया आघाडीतील प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी सभेला उपस्थित राहण्याची शक्यता सध्या वर्तवली जात आहे. सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत. सोमेश, इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे, महाराष्ट्रामध्ये ही सभा व्हावी यासाठी आग्रह काय? नक्कीच, आपल्याला जी माहिती मिळते त्यानुसार इंडिया आघाडीची बैठक आणि सभा अशा दोन्ही गोष्टी थोड्याशा बॅकफूटवर गेल्या होत्या. कारण जी शेवटची बैठक दिल्लीत झाली त्यानंतर इंडिया आघाडीची बैठक किंवा कोणत्याही प्रकारची एखाद्या प्रतिनिधींची समन्वय समितीची बैठक तरी असंही काही घडलेलं नाहीये. आणि त्यानंतर ताबडतोब एक ममता बॅनर्जींनी स्वतंत्रपणे लढण्याची घोषणा केली आणि त्यानंतर नितीश कुमारांनी, त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक व्हावी आणि ती मुंबईमध्ये महाराष्ट्रात व्हावी, जेणेकरून महाराष्ट्रातले जे घटक पक्ष इंडिया आघाडी सोबत आहेत ते त्यांच्या सोबत कायम राहतील, ते काही जाणार नाहीत अशी स्थिती आहे. आणि त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक ही राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा संपत असताना ती मुंबईमध्ये बैठक होईल आणि तिथेच सभा देखील होईल असा प्रयत्न हा महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा आहे. आणि त्यानुसार एकूण तयारी ही सुरू आहे. याबाबतची अधिकृत माहिती आणि एकूण अंतिम स्वरूप, अंतिम निर्णय हा सुद्धा लवकरच केला जाईल असं कळतंय. सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.